मागच्या तासाला आपण क्रिस्टल डिफेक्ट्स पूर्ण पाहिले, तर त्यामध्ये आपण स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट, नॉन स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट आणि इम्प्युरिटी डिफेक्ट पूर्ण पाहिले. त्याच्यानंतरचा शेवटचा भाग आहे या टॉपिक मधला, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. इलेक्ट्रिकल म्हणजे विद्युत दृष्ट्या. सॉलिड्स कोण कोणते गुणधर्म दाखवतात, इलेक्ट्रिकल म्हणजे विद्युत दृष्ट्या. सॉलिड्स हे विद्युत वाहक आहे किंवा नाही याच्या संदर्भातल्या प्रॉपर्टीज, त्यालाच इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज आपण म्हणतो. तर सॉलिड्स शो व्हेरी वाईड रेंज ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीज. सॉलिड सबस्टन्सेस जेवढे म्हणून काही सॉलिड सबस्टन्सेस आहेत त्याच्यामध्ये वाईड रेंज म्हणजे विस्तृत प्रमाणात इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ते दाखवतात. त्यातले काही सॉलिड्स हे कंडक्टर्स आहेत, काही सॉलिड्स हे इन्सुलेटर्स आहेत आणि काही सॉलिड्स हे सेमी कंडक्टर्स आहेत. म्हणजे कंडक्टर्स म्हणजे सुवाहक, विद्युत प्रवाह त्याच्या ज्याच्यामधून चांगल्या पद्धतीनं फ्लो होतो त्याला कंडक्टर्स म्हणायचं. कळतं का काय म्हणतोय? ज्या सॉलिड मधून विद्युत प्रवाह इझिली फ्लो होऊ शकतो अशा सॉलिड्सना कंडक्टर्स म्हणायचं. उदाहरण सांगायचं म्हटलं तर आपण लाईटच्या फिटिंगला जी वायर वापरलेली आहे, कॉपरची असेल अॅल्युमिनियमची असेल, तर हे चांगलं कॉपरची किंवा अॅल्युमिनियमची वायर हे सॉलिड आहे, ते चांगलं वाहक आहे म्हणजे गुड कंडक्टर आहे. त्याच्यानंतर नॉन कंडक्टर हा खडू घेतला, याच्यातून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होईल का? हा डस्टर प्लास्टिकचा घेतला, याच्यामधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होईल का? तुम्ही ज्या बेंचवरती लाकडी बेंचवरती बसलेली लोक त्याच्यामधून इलेक्ट्रिकल कंडक्शन होईल का? नाही. लाकूड प्लास्टिक ह्या हे पदार्थ सॉलिडच आहे परंतु ते त्याच्यातून विद्युत प्रवाह प्रवाहित होत नाही म्हणून त्यांना नॉन कंडक्टर्स म्हणायचं. आता काही मेटलॉइड्स आहेत म्हणजे मेटल आणि नॉन मेटलचं मिक्सचर, की जशी उदाहरण मी सांगतो सिलिकॉनचा सॉलिड आहे, जर्मेनियमचा सॉलिड आहे, तर ही सॉलिड्स काही वेळेला कंडक्टर्स म्हणून काम करतात, काही वेळेला किंवा काही प्रसंगी इलेक्ट्रिकल कंडक्शन करतात, परंतु काही कंडिशन मध्ये ते विद्युत प्रवाह प्रवाहित त्याच्यातून होत नाही. आता हे कंडक्शन इलेक्ट्रिसिटीचं होणं किंवा न होणं हे त्या सॉलिड पदार्थाच्या टेम्परेचर वरती अवलंबून असतं. At low temperature, the solid substance cannot conduct electricity. But the same substance is heated or when temperature of the substance is increased, some electrons from that solid substance, they become free. And such free electrons are available to conduct heat or electricity. Means the substances which are bad conductors of electricity at low temperature and they can conduct electricity at high temperature. Such substances are known as सेमी कंडक्टर्स. सेमी कंडक्टर, सेमी याचा अर्थ अर्ध,
कंडक्टर्स म्हणजे वाहक अर्धवाहक आहेत ते कळतं का अर्धवाहक म्हणजे एखादा सॉलिड अशा सारखा एक सॉलिड सबस्टन्स हा कंडक्टर आहे असं किंवा एक ॲल्युमिनियमचा हा मेटलचा असा रॉड सारखा पदार्थ आहे हे ॲल्युमिनियमचं आहे हे कमी तापमानाला किंवा ॲल्युमिनियम नाही हा सिलिकॉनचा असा लांब तुकडा आहे सिलिकॉन धातूचा कमी तापमान असताना याच्यामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही परंतु याच सिलिकॉनला आपण हीट दिली तर मात्र हा सिलिकॉन इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो म्हणजे लो टेम्परेचरला बॅड कंडक्टर हाय टेम्परेचरला कंडक्टर सच सॉलिड सबस्टन्स इज नोन एज सेमी कंडक्टर तर आपण कंडक्टर्स पहिल्यांदा बघतोय कंडक्टर्स कुणाला म्हणायचं कंडक्टर मेटल्स पिरियॉडिक टेबल तुम्ही अभ्यासलंय अकरावीला तुम्हाला किंवा दहावी नववीला झालं असावं पिरियॉडिक टेबल मधली बरीचशी एलिमेंट्स की जी मेटल्स आहेत मेटल्स अँड सम इलेक्ट्रोलाइट्स मेटल्स हे काय करतात मेटल्स इन देअर आउटर किंवा इन केस ऑफ मेटल्स इन द आउटर मोस्ट से देर आर फ्री इलेक्ट्रॉन्स कोणताही मेटल तुम्ही पिरियॉडिक टेबल मधला घेतला तर त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये काय असतात फ्री इलेक्ट्रॉन्स असतात And by the use of free electrons, metals can conduct electricity. Metals can conduct electricity with the help of electrons present in the outermost shell of an atom of the element of that metal. कुठल्याही मेटलच्या शेवटच्या कक्षेमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स अनपेअर्ड असतील फ्री असतील असे फ्री इलेक्ट्रॉन्स मेटल्स मधले काय करतात इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात परंतु आता इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय जे जे आयॉनिक सॉलिड्स आहेत किंवा जे सॉलिड मॉलिक्युल्स आहेत सॉलिड मॉलिक्युल्स रेणू नॉट ऍटम जे सॉलिड मॉलिक्युल्स आहेत की जे पाण्यामध्ये डिझॉल्व केले ते डिसोसिएट होतात आणि धन आणि ऋण प्रभाराचे आयन्स देतात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टाईपचे आयन्स देतात इलेक्ट्रोलाइट्स व्हेन दे डिझॉल्व इन वॉटर और व्हेन दे डिझॉल्व इन suitable solvent they produces positive negatively charged ions and these ions they can also conduct electricity in metals electrons present in the outermost shell they can conduct electricity in case of electrolytic substances positive and negatively charged ions due to movement or due to motion they can conduct electricity tar solids having electrical conductivities in between 10 raised to 4 to 10 raised to 7 per ohm per meter जे जे मेटल्स असतील ते चांगले कंडक्टर्स कधी म्हणायचं तर त्याची कंडक्टिव्हिटी किती असली पाहिजे 10^4
ते दहाचा सातवा घात, दहाचा चौथा घात म्हणजे दहा गुणिले दहा गुणिले दहा गुणिले दहा, आणि सातवा म्हणजे दहा सात वेळा गुणाकार। तर हे याच्या रेंज मध्ये जर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी पर ओहम पर मीटर मध्ये असेल तर त्या कंडक्टर्सना गुड कंडक्टर्स म्हटले। आता आपल्यामध्ये हुशार विद्यार्थी कोणाला म्हटलंय, 90% पुढे मार्क्स असणाऱ्यांना आपण हुशार म्हणतो का 35% हुशार आहे बरं का असं म्हणत नाही आपण। हुशार कधी म्हणतो, 99% मार्क्स आहेत, 95% मार्क्स आहेत, हुशार आहे विद्यार्थी, चांगला विद्यार्थी आहे, कष्टाळू आहे। इलेक्ट्रिसिटी कंडक्शनची रेंज पर ओम पर मीटर या दरम्यान असेल तर तो चांगला कंडक्टर, चांगली कंडक्टिव्हिटी त्याच्याकडे आहे असं समजायचं। कळलं का? कळतं ना युवराज, कळतं का? ठीक आहे। त्याच्यानंतर पुढं इन्सुलेटर्स, मास्क लावला तरी मी ओळख नाही। इन्सुलेटर्स, इन्सुलेटर्स कुणाला म्हणायचं? Those conductors which possess electrical conductivity in the range of 10 raised to minus 20 to 10 raised to minus sorry 10 10 raised to minus 20 to 10 raised to minus 10 पर ओहम पर सेंटीमीटर, म्हणजे किती कमी आलं बघा। 10⁻²० म्हणजे काय माहिती आहे का, 0.000 असे किती असतील, 19 का 20 आणि 1, म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी 10⁻²० याचा अर्थ 0.00000 असे 20 शून्य येतील आणि परत 1 येईल, एवढे पर ओहम पर सेंटीमीटर। किंवा 0.10⁻ आणि 1 पर ओहम पर सेंटीमीटर, ज्या ज्या सॉलिड सबस्टन्सची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी या रेंज मध्ये असेल त्यांना आपण इन्सुलेटर्स म्हणतोय। ह्याच्यामध्ये उदाहरण सांगता येईल, रबर, प्लॅस्टिक एटसेट्रा। तुम्ही घरामधलं लाईटचं काम करत आहात तर घर पायामध्ये स्लीपर घालता आणि कुठल्याही लाईटच्या ह्याच्यामध्ये फ्यूज मध्ये हात घालू शकता किंवा टेस्टिंग करू शकता का? रबर हे इलेक्ट्रिकल कंडक्टर नाही, विद्युत विरोधक आहे ते, लक्षात घ्या, किंवा विद्युत रोधक म्हणतो आपण। तर ते त्याच्यामध्ये, किंवा लाकडी फळी घेतो एखादी, लाकडामधून वाळलेलं लाकूड बरं कमी म्हणतो, ओलं लाकूड घ्यायचं, ओल्या लाकडामध्ये पाणी असतं, जल असतं, पाणी H2O H+OH- आयन्स, तिथं आयन्स तयार होतात म्हणून इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ओल्या लाकडामधून प्रवाहित होते। वाळलेल्या लाकडामध्ये पाण्याचा अंश नाही म्हणून पाणी इलेक्ट्रोलिटिक सबस्टन्स आहे तो, त्याच्यामधून वाळलेल्या लाकडामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होऊ शकत नाही कारण का, तिथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेचे आयन्स जे पाण्यामुळं ओल्या लाकडामध्ये अवेलेबल असतात ते वाळलेल्या लाकडामध्ये असू शकत नाही। तर याला इन्सुलेटर्स म्हणायचं। इन्सुलेटर्स कोणाला म्हणायचं कळलं का? दोज सॉलिड सबस्टन्सेस विच पजेस इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन बिटवीन 10⁻²० टू 10⁻²⁰ पर ओहम पर मीटर, सच सबस्टन्सेस आर नोन एज इन्सुलेटर। त्याच्यानंतर सेमी कंडक्टर्स, the solid substances which possess the electrical conductivity it is in the range between 10⁻⁶ to 10⁻⁴ per ohm per meter। ज्या ज्या सॉलिड सबस्टन्सेसची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी
0.00000012 × 10⁴ म्हणजे 10^4 वेळा गुणाकार, याच्या दरम्यान इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी पर ओहम पर मीटर मध्ये युनिट त्याच, तर याच्या दरम्यान इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असेल तर आपण त्यावेळेला त्या पदार्थाला त्या सॉलिड सबस्टन्सला सेमी कंडक्टर्स असं म्हणतोय. तर सेमी कंडक्टर्स म्हणजे काय की कंडिशन्स वरती अवलंबून आहे. मीन्स सेमी कंडक्टर्स दीज आर दी सॉलिड सबस्टन्सेस, दे कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी ओनली ऍट हाय टेम्परेचर अँड दे आर बॅड कंडक्टर्स ऍट लो टेम्परेचर और दे आर इन्सुलेटर्स एट लो टेम्परेचर. मीन्स द सबस्टन्स विच इज इन्सुलेटर एट लो टेम्परेचर एंड कंडक्टर एट हाय टेम्परेचर, सच सबस्टन्सेस आर नोन एज सेमी कंडक्टर्स. त्याच्यानंतर याच्यासाठी बँड थेरी एक आपण घेतलेली आहे. बँड थेरी, बँड थेरी ही कशाच्या संदर्भात आहे, कंडक्शन साठी आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी साठी. तर द कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल्स, नॉन मेटल्स अँड किंवा मेटल्स अँड नॉन मेटल्स अँड सेमी कंडक्टर्स कॅन बी एक्सप्रेस्ड विथ द हेल्प ऑफ बँड थेरी अकॉर्डिंग टू धिस थेरी. या थेरीनुसार, ह्या बँड थेरीनुसार मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. बँड थेरीनुसार काय सांगितलं, मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. फाय त्याचं कारण काय, इन केस ऑफ मेटल्स, इन केस ऑफ एनी मेटल आउटर मोस्ट व्हॅलन्सी सेल ऑफ द मेटल्स दे पझेस फ्री इलेक्ट्रॉन्स और इट इज ऑल्सो नोन एज अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. जेवढे मेटल्स पिरियोडिक टेबल मध्ये आहेत त्या सर्वांमध्ये हे लागू पडतं. कुठलाही मेटल घेतला तर त्याच्या मेटलच्या शेवटच्या बाह्यतम कक्षेमध्ये फ्री किंवा त्यालाच म्हणतोय अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात आणि त्याच्या आतल्या कक्षा त्याला इनर मोस्ट सेल म्हणतोय आपण, त्याच्यामधले सर्व इलेक्ट्रॉन्स हे पेअर्ड असतात. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीसाठी पेअर्ड इलेक्ट्रॉन्स इनर सेलमधले वापरले जात नाही. तर इलेक्ट्रिकल कंडक्शन साठी आउटर मोस्ट आउटर मोस्ट सेल जो आहे सर्वात बाह्यतम कक्षा त्या मेटल ऍटमची आणि ज्याच्यामध्ये काय आहे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत 1, 2, 3, 4 असे काहीतरी असतील. तर या फ्री इलेक्ट्रॉन्स मुळे ते पदार्थ इलेक्ट्रिसिटी कंडक्शन करू शकतात. कारण काय, हे फ्री इलेक्ट्रॉन्स दे आर having a tendency to move from one place to another place, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत फिरण्याची त्याची टेंडन्सी असते. जे इलेक्ट्रॉन्स असे कायम सतत फिरत राहतात म्हणजेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट होणं किंवा त्याला मूव्ह होणं म्हणतो आपण, की ज्याच्यामुळे काय होतं त्याच्यातून विद्युत प्रवाह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. मेटल्स मध्ये काय सांगायचं, इन केस ऑफ एनी मेटल आउटर मोस्ट सेल ऑफ मेटल ऍटम
they possess free or unpaired electrons in the outermost valency shell, and these electrons, they are having a tendency to move from one place to another place. During this movement or during this motion, the particles conduct electricity. Means all metals are good conductors of electricity. तर काय होतं कंडक्शन करताना पाय अनेक मेटल ऐटम्स एकत्रित आले. मेटल ऐटम्स दे कंबाइन्स एंड दे फॉर्म्स मॉलिक्यूल्स. इन मॉलिक्यूल्स मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी मीन्स मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी नुसार काय होतं तर अकॉर्डिंग टू MOT थेरी the atomic orbitals of metal atoms combine to form a molecule, and orbitals which are spread all over the crystal of the metal. पूर्ण क्रिस्टल वरती मेटल ऐटम एकत्र येतात, मॉलिक्यूल्स तयार होतात. तर मॉलिक्यूल्स असे काय होतात क्रिस्टल वरती स्प्रेड होतात, आणि असे भरपूर प्रमाणामध्ये मेटल ऐटम एकत्रित येऊन मॉलिक्यूल तयार झाले तर या मॉलिक्यूल मधले मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीच्या थेरीनुसार अनेक ऐटम्स एकत्रित आले तर या अनेक ऐटम मधले जे आउटर मोस्ट शेल मधले जे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स आहेत, मॉलिक्यूल मध्ये अनेक ऐटम्स एकत्र येतात म्हणजे अनेक इलेक्ट्रॉन्स अवेलेबल होतात, आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कंडक्ट करणं सोपं होतं. तर व्हेन लार्ज नंबर ऑफ ऐटम्स फॉर्म मॉलिक्यूल ऑर्बिटल्स द एनर्जी डिफरन्स बिटवीन मॉलिक्युलर ऑर्बिटल डिक्रीजेस अँड दे मर्ज टू फॉर्म कंटिन्युअस बँड विच इज एक्सटेंड थ्रू आउट द क्रिस्टल. आता या बँड थेरी मध्ये काय असतं बघा, मेटल ऐटम कंबाइन होतात, मॉलिक्यूल तयार होतात. या मॉलिक्यूल मधले जे पेअर्ड ऑर्बिटल्स आहेत, पेअर्ड ऑर्बिटल्स म्हणजे कसे की जे कुठं आहेत इनर मोस्ट सेल मध्ये, कुठलाही ऍटम घ्या, ऍटमच्या सेंटरला न्यूक्लियस, त्याच्यानंतर पहिली कक्षा पूर्ण भरलेली, दुसरी कक्षा पूर्ण भरलेली, तिसरी कक्षा पूर्ण भरलेली, आपण तीन कक्षा पूर्ण भरलेल्या आहेत, 2, 8, 8 आणि शेवटची कक्षा समजा 1 किंवा 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, तर शेवटची जी चौथी कक्षा आपण 1 किंवा 2 इलेक्ट्रॉनची कन्सिडर करतोय त्याला व्हॅलन्सी सेल किंवा त्यालाच म्हणायचं आउटर मोस्ट सेल. आणि त्याच्या आतल्या ज्या 3 सेल आहेत 2, 8, 8 ह्या पूर्णपणे भरलेल्या आहेत आणि त्यांनाच म्हणायचं इनर मोस्ट सेल. तर इनर मोस्ट सेल मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यामुळं जो बँड तयार होतो त्याला म्हणायचं व्हॅलन्सी बँड. काय म्हणायचं, इनर मोस्ट सेल मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यामुळं जो बँड, बँड म्हणजे पट्टा असा किंवा पट्टी असं बँड, तर त्याला काय म्हणायचं व्हॅलन्सी बँड. व्हॅलन्सी बँड मध्ये सर्व इलेक्ट्रॉन्स हे काय असतात, पेअर्ड असतात. कळतं का मी काय म्हणतोय, मी व्हॅलन्सी बँड कोणामुळे तयार होतो, दी ऍटम्स
or the molecules having innermost shell which are paired, or innermost shell of an atom or the molecules if they are paired orbitals. Such paired orbitals forms valency orbital, and due to such valency, electrons which are present in the valency orbital, the band produced known as valency band. This valency band means it is a, in the valency band all electrons are paired. सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन्स त्याच्यातले पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याच्यानंतर कंडक्शन बँड. कंडक्शन बँड कशाला म्हणायचं बघा, इनरमोस्ट शेल संपल्यानंतर सर्वात जी बाह्यतम कक्षा आहे आउटर मोस्ट शेल, त्याच्यामध्ये काय असतात, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. ड्यू टू अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल, द बँड फॉर्म्ड इट इज नोन एज कंडक्शन बँड. व्हॅलेन्सी बँड कशाला म्हटले बघा, जेवढी ऑर्बिटल्स कम्प्लीटली फिल्ड ऑर्बिटल्स आहेत, पूर्णपणे भरलेली ऑर्बिटल्स, कंडक्शन बँड. अपुरी किंवा अर्धवट किंवा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असणाऱ्या ऑर्बिटल्सना आपण काय म्हणतो, कंडक्शन बँड. तर मेटल ऍटम्स मध्ये, सगळ्या मेटल्स ऍटम मध्ये व्हॅलेन्सी बँड आणि कंडक्शन बँड हे एकमेकाच्या अगदी जवळ असतात, किंवा या दोन्ही मधलं डिस्टन्स हे अतिशय कमी असतं, आणि म्हणून मेटल्स हे चांगले कंडक्टर्स आहेत. ठीक आहे, ओके.